आयुक्तांनी तर तपास गतीनं करतो हे सांगितलेलं आहेच, पण मुद्दा असा आहे की या राज्यामध्ये लाडकी बहीण अशा गवगवा होत असताना आपल्या बहिणीवर अशा पद्धतीनं अत्याचार होतोय, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे एकीकडे लाडकी बहीणचा मोठा गवगवा, पण आपल्या बहिणीत सुरक्षित नाही अशा प्रकारची स्थिती राज्यामध्ये निर्माण झालेली आहे. असं असताना आम्ही संघटना म्हणून निश्चित पोलिसांच्या मागे तपास लवकर व्हावा, आरोपींना लवकर अटक करावा ही मागणी होईल. या प्रोसेस पोलीस कंप्लीट करतील. परंतु आज राज्यामधील ज्या बहिणी आहेत, आपल्या महिला आहेत, त्यांच्यामध्ये जी असुरक्षिततेची भावना आहे त्याचं काय? कारण सरकार कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत सरकार जागरूक नाही, स्पष्ट होत आहे. आम्ही त्या हेतूनं माननीय पोलीस आयुक्तांशी चर्चा केली. पोलीस आयुक्त काय करणार, सरकार मजबूत असलं तर सगळ्या गोष्टी मजबूत होत असतात. पण तो आपल्या लाडकी बहीण फक्त पोस्टर पुरतं मर्यादित आहे, आणि लाडक्या बहिणी रोज त्यांचा जीव घेतला जातो अशा प्रकारची स्थिती आहे.